शक्तिमिल कंपाऊंडमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपींचा अजून एक प्रताप समोर आलाय. या आरोपींनी या आधी सुद्धा सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. एका मुलीनं ही तक्रार केली आहे. तशी तक्रार तिनं नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. 31 जुलैला हा प्रकार घडला होता. त्यानंतर ती मुलगी घाबरून छत्तीसगडला पळून गेली होती. पोलीस तपासात या आरोपींनी असा प्रकार याआधी 2 वेळा केल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार पोलिसांनी मुलींनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन केलं होतं. पीडित मुलीनं गँगरेप प्रकरणातल्या 3 आरोपींना ओळखलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.